नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीने। नाशिकमध्ये एका खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली। पैशांसाठी मानसिक छळ होत असल्याचं त्यांना आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं। आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सावकाराच्या नावाचा उल्लेख देखील त्यांनी केलेला आहे। दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। खासगी सावकारांचा जाच हा थांबता थांबेना आणि पैशांसाठी एका व्यक्तीचा त्यानं छळ केला, अखेर या व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं आपण बघतोय। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। ज्या इसमानं आत्महत्या केलेली आहे त्याचं नाव दिलीप रवंदळ असं आहे, 45 वर्षीय या इसम आहे आणि त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता। मात्र मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक अडचणी आल्या आणि त्या काळामध्ये या इसमाने काही सावकारांकडनं कर्ज घेतलं होतं, मात्र हे कर्ज वेळेत तो परत करू शकला नाही आणि त्यानंतर सावकारांनी त्याच्याकडे पैशांसाठी तकादा लावला, त्याच्या घरी जाऊन त्याला दमदाटी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारची सगळी कारवाई त्यांच्याकडनं झाली आणि त्या सगळ्या जाचाला कंटाळून त्या सावकारानं आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे। आणि या प्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात 4 ते 5 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ज्यांच्याकडनं त्याने कर्ज घेतलं होतं असे काही लोक आहेत आणि त्याच्याशी संबंधित या सर्व कर्ज प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोक आहेत। अशा सर्व लोकांवरती नाशिकच्या आडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच या घटनेमुळे पुन्हा एकदा सावकारांची दमदाटी किंवा अशा प्रकारची दादागिरी जी आहे ती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मात्र या सगळ्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो। पोलीस नेमकी या प्रकरणात आता काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, दिलीप रौंदळ नावाचा हा व्यक्ती आहे ज्याने एका सावकाराकडनं व्याजानं पैसे घेतले होते, ही रक्कम किती होती आणि हा सावकार कोण आहे? 3 ते 4 लाख रुपयांच्या जवळपास ही रक्कम असावी अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। पोलिसांकडनं याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाहीये। थोड्याच वेळात पोलिसांकडनं या प्रकरणी अधिकृत माहिती दिली जाईल। मात्र आपल्याला ज्या गुन्हा दाखल झाल्याची जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार ह्या प्रकरणामध्ये 3 ते 4 संशयित आरोपी आहे ज्यांच्याकडनं यांनी ही कर्ज घेतलं होतं आणि ही रक्कम देखील 4 ते 5 लाखाच्या जवळपास आहे। आणि या सगळ्या प्रकरणामुळे आता हे जे संशयित आरोपी आहे त्यांचा शोध पोलिसांकडनं घेतला जातोय। 2 जण पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते, त्यांच्याकडनं चौकशी करून कारवाई केली जाते। मात्र जो इसम ज्याने आत्महत्या केली त्याच्या नातेवाईकांनी या सर्व जे सावकार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी या प्रकरणात केलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांची भूमिका यामध्ये महत्वाची असेल। नेमकं हे कर्ज किती होतं आणि किती दिवसांपासून हा सगळा तगादा लावला जात होता, नेमकी कशा प्रकारे त्याला दमबाजी केली जात होती आणि कशा प्रकारे त्याच्यावरती हा सगळा अन्याय केला जात होता, या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडनं केला जाईल आणि या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत ते पोलिसांकडनं ताब्यात घेतले जातील। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल लक्ष्मण। दुर्दैवी घटना ही म्हणावी लागेल, म्हणजे अर्थात यामध्ये या व्यक्तीने खरं तर वेळीच या संदर्भातली तक्रार देऊ केली असती तर हा सगळा प्रकार जो आहे तो टळला असता। पण आता या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे त्याचं कुटुंब देखील आता उघड्यावरती पडलं आहे। पुढे पाहूयात। कोल्हापूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आणि यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। सतेज पाटील यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेपोटी ही निवडणूक लादली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेला आम्ही सतेज पाटलांना बिनविरोध निवडून दिलं होतं याची तरी त्यांनी जाणीव ठेवायला हवी होती असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला। उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करताना पाहायला मिळतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच भाजप या मतदारसंघामध्ये शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा आहेत। दादा, काय सांगाल, एकूणच भाजप आज शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळते, काय वाटते, काय विश्वास आहे? हे तर काही नाही, सुरुवात आहे। 12 तारखेपर्यंत बघत राहा, या शहरामध्ये 3.25 लाख मतदार आहेत। 3.25 लाख मतदारांना एकन एक मतदाराला खूप प्रमुख नेते भेटतील
आणि 50 वर्ष विरुद्ध 5 वर्ष असा हा संघर्ष दाखवतील की 50 वर्षांमध्ये यांनी या कोल्हापूर शहराला एक मोठं खेडं ठेवलं. आम्ही ह्या कोल्हापूर शहराला आणि कोल्हापूर जिल्ह्याला प्रचंड विकसित करण्याचा प्रयत्न केला. अनेक विकास कामे केल्याचा दावा आहे ते काँग्रेस करताना पाहायला मिळते. दादा काय सांगाल, खरंच शहराचा विकास झालाय का? शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आता सभा सुरू होतील. माझं तर म्हणणं आहे की एक सभा बिंदू चौकात करा, बंटी पाटील आणि मी असं दोघे सभा करतो. बंटी पाटलांनी विकास काय केला सांगायचा, आमचा एकच निर्णय पुरेसा आहे ना, 473 कोटी रुपये या शहरासाठी कोणी आतापर्यंत एक रकमी तिजोरीतून आणले होते आणि टोल बंद केला होता. याच बंटी पाटलांनी टोलची पावती भरली होती आणि लोकांना म्हटलं होतं की मी पण पावती भरतो, तुम्हालाही भरावं लागेल. 30 वर्षामध्ये गाडीच्या किमती इतके पैसे टोलमध्ये गेले असते. अंबाबाईच्या देवळाच्या विकासाचा आराखडा, ज्योतिबा मंदिराच्या विकासाचा आराखडा, नरसोबाच्या वाडीचा विकास, विमानतळ विस्तारीकरण, हे सगळे विषय कोणी केले? थेट पाईपलाईनचं पाणी कुठे आहे तेवढं सांगा. पण एवढं सगळं असताना भाजपने ही निवडणूक लादल्याचा आरोप बंटी पाटील करत आहे. बंटी पाटलाने त्यांच्या प्रतिष्ठेपायी हट्टापायी निवडणूक लादली आहे. ते मनापासून ही निवडणूक लढवत नाही आहेत. त्यांना एका अर्थाने काँग्रेस पार्टीला दाखवायचं आहे की मी निवडणूक सोडली नाही. अदरवाईज बिनविरोध निवडणूक तर त्यांनी करायला पाहिजे होती. जयश्री कादम ह्या बीजेपीच्या नगरसेविका होत्या. कालपर्यंत त्यांचा धीर नगरसेविकेचा होता. त्यांचे पती सुद्धा खूप चांगले संघाचे भाजपचे कार्यकर्ते होते. तिकीट होतं शिवसेनेकडे, म्हणून तिकडे गेले. तेव्हा आता जयश्रीताईंनी आणि सगळ्या कुटुंबाने बीजेपीकडे आलं पाहिजे. ते झालं असतं आणि तुम्ही लढवले नसते तर बिनविरोध झालीच असती. यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे की एसटीचं विलीनीकरण अशक्य असल्याचं म्हटलं जातं आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दल यावरती शिक्कामोर्तब केलं गेलेलं आहे. समितीच्या अहवालाला मान्यता दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला मान्यता देण्यात आलेली आहे. हा अहवाल जो सादर करण्यात आलेला होता ज्यात एसटीचं विलीनीकरण अशक्य असल्याचं म्हणण्यात आलं आहे, आता त्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे याचाच अर्थ एक लक्षात घ्या की एसटीचं विलीनीकरण हे होऊ शकत नाही. ज्यावरती वारंवार भाष्य केलं जात होतं, ज्याच्याबद्दलची मागणी केली जात होती आणि अजूनही एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात काही एसटी कर्मचारी जे आहेत ते दुखवटा संपावरती आहेत. त्यांनी हा संप दुखवटा म्हणून पाळलेला आहे आणि त्यांना अजूनही अपेक्षा होती की या विषयाला घेऊन म्हणजे विलीनीकरणाचा मुद्दा जो आहे तो सोडवला जाईल. पण आता मंत्रिमंडळाच्याच बैठकीत विलीनीकरणाच्या संदर्भात सादर झालेल्या अहवालावरती शिक्कामोर्तब झालं ज्यात विलीनीकरण अशक्य असल्याचं म्हणण्यात आलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, या अहवालाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली, याचाच अर्थ विलीनीकरण अशक्य आहे असं म्हणायचं का? आपण इथे अगदी बरोबर म्हणतोय की ज्या प्रकारे विलीनीकरणाच्या मागणी होती, राज्यातील एसटी कर्मचारी गेले काही महिने संपावरती आहेत. मात्र आता कॅबिनेट मीटिंग जी आहे ती झालेली आहे विधानसभा भवनामध्ये आणि राज्य मंत्रिमंडळासमोर 3 सदस्यीय समितीचा एसटी अहवाल जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. या एसटी अहवालामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणाची जी मागणी होती ती सरासर नाकारण्यात आलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण राज्य सरकारच्या सेवेमध्ये होऊ शकत नाही असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे आणि हा अहवाल जो आहे तो आता राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे आणि या अहवालाचं सादरीकरण जे पटलावरती ठेवण्यात येणार आहे. कारण विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे, येत्या 25 तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परिवहन मंत्री अनिल परब हे विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हा अहवाल मांडणार आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी या संदर्भात चर्चा करणार आहेत. मात्र सध्या जी माहिती मिळते आहे हा अहवाल जो आहे तो स्वीकारलेला आहे राज्य मंत्रिमंडळाने. याचा अर्थ स्पष्ट आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण होणार नाही. उदय, आपण आपल्या दर्शकांना सांगूयात की या अहवालात नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय. चल, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. माझा प्रश्न उदय असा होता की आपल्या दर्शकांना आपण सांगूयात की या अहवालात नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय. या अहवालामध्ये हे नमूद करण्यात आलेलं की एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची काही दिवस संपावरती आहेत. त्या संपावर त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्या स्वीकारण्यात आलेल्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या वाढीव मागण्या होत्या त्या देखील स्वीकारण्यात आलेल्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मात्र त्यांनी नकारखंटा दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय की शुक्रवारी हा या अहवालाच्या संदर्भात राज्य सरकारने सभागृहात निवेदन शुक्रवारी ते करणार आहे
आणि एसटी विलिनीकरण शक्य नसल्याच्या भूमिकेवरती मंत्रिमंडळ ठाम आहे याविषयी खुद्द राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं होतं. आणि आता तर जो समितीचा अहवाल म्हणजे कामगारांच्या विविध मागण्यांच्या मुद्द्याला घेऊन जी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीने याबद्दल अहवाल द्यावा अशी मागणी होती. त्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे की एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही, जेव्हा की याच मुद्द्याला घेऊन याच प्रमुख मागणीला घेऊन राज्यभरातले एसटी कर्मचारी अजूनही त्यांच्या संपाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. बोलूयात आपल्याबरोबर आहेत सदाभाऊ खोत. सदाभाऊ, या जो अहवाल सादर करण्यात आला त्या अहवालावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला, याचाच अर्थ एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण अशक्य आहे, आपण काय म्हणाल याबद्दल? त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल होता तो अगोदरच न्यायालयामध्ये सादर केला गेला आणि सभागृहामध्येही सादर केला गेला पहिल्या आठवड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं गेलं एसटीचं विलिनीकरण होणार नाही. त्याच्यानंतर एक संसदीय समिती या ठिकाणी सदस्यांची स्थापन केली आणि त्यामध्ये आम्ही काही मुद्द्यावरती चर्चा केल्या एसटी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबत, आणि त्या मुद्द्यावरती निवेदन राज्य सरकारच्या वतीनं परिवहन मंत्री करणार होते दुसऱ्या दिवशी, परंतु अर्थ मंत्रालयानं त्याला मान्यता दिली नसल्यामुळं परत ते गेली 8 दिवस टोलवाटोलवी होत राहिली आणि परत सभागृहामध्ये सदस्यांनी आम्ही काल प्रश्न मोठ्या ताकदीनं उचलला आणि मग सरकारला सांगावं लागलं. सभापतींनी निर्देश दिला की तुम्ही आजच्या आज म्हणजे उद्याच्याला तुम्ही म्हणजे आज लगेच बैठक घ्या मंत्रिमंडळाची आणि या समितीनं जो काही प्रस्ताव समोर ठेवला होता तो मंत्रिमंडळासमोर ठेवून मान्यता घेऊन तुम्ही सभागृहामध्ये निवेदन करा, जसं काल परिवहन मंत्र्यांनी शब्द दिलेला होता. आता तुमच्याच माध्यमातून मला समजत आहे की मंत्रिमंडळानं समितीच्या प्रस्तावाबाबत विचार केलेला आहे किंवा तो कॅबिनेट समोर ठेवलेला आहे. आता परिवहन मंत्री सभागृहातून काय निवेदन करतात हे आम्ही तपासून पाहू आणि त्यांचं निवेदन आल्यानंतर जर आम्हाला योग्य वाटलं तर मग आम्ही राज्यातल्या एसटी कामगारांना आव्हान करू कामावर येण्याचं. जर योग्य वाटलं नाही, त्याचं अन्यायकारक जर काही मान्यता दिल्या गेल्या असतील तर ते आम्ही मान्य करणार नाही. पण म्हणजे सदाभाऊ खोत, हे आपण देखील जाणून आहात की एसटी महामंडळाचं विलिनीकरण हे राज्य सरकारमध्ये अशक्य आहे. एक असं आहे की जो अहवाल होता परिवहन सचिव होते, अर्थ सचिव होते, मुख्य सचिव होते, त्यांचा अहवाल न्यायालयाला पहिल्याच अधिवेशनाच्या आठवड्यामध्ये गेला. तुम्हा सगळ्या आपल्या चॅनेलवरनी तो अहवाल प्रसिद्ध झाला, त्याच्यावर डिबेट्स झालेले आहेत. परंतु आता प्रश्न हा राहिला की विलिनीकरणाची जी लढाई आहे ती आता न्यायालय लढाई झालेली आहे, ही लढाई न्यायालयामध्ये चालूच राहील. परंतु तोपर्यंत आम्ही एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्या वाचवायच्या नाहीत का, तोपर्यंत आम्ही चांगला निर्णय घ्यायचा नाही का, किंवा सरकारची काय भूमिका आहे हे तर पहिल्यांदा जाणून घ्यावं लागेल. ठीक आहे, न्यायालयामध्ये भविष्यात विलिनीकरण झालं तर सरकार करणार आहे कर्मचाऱ्याचं विलिनीकरण असं सरकार म्हणत आहे, पण विलिनीकरणाच्या विरोधामध्ये जर न्यायालयातला निर्णय आला तर मग सरकारची भूमिका काय असणार आहे या कामगारांच्या बाबतीमध्ये, यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आज वाट पाहतो की सभागृहामध्ये या दृष्टीनं सरकार आपली भूमिका काय मांडते. बर, आज परिवहन मंत्री सभागृहामध्ये याबद्दल काय भूमिका मांडतायत यानंतर आपण आपली प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त कराल असं आपलं म्हणणं आहे. पण तुर्तास तरी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही याबद्दलचा जो अहवाल समोर आलेला आहे त्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे. संदीप शिंदे, आपण या विषयाला घेऊन वारंवार न्यूज 18 लोकमतच्या बऱ्याचशा चर्चासत्रांमध्ये बातचीत केली होती, त्यातनं एक मुद्दा तर प्रामुख्याने समोर आला होता की जे वाढीव आहे आर्थिकदृष्ट्या ते खरंतर पदरात पाडून घेणं आणि विलिनीकरणाच्या मागणीच्या संदर्भात कामावरती रुजू होऊन आपला लढा सुरू ठेवणं ही भूमिका खरंतर संयुक्तिक होती. आता जेव्हा या अहवालावरती शिक्कामोर्तब होत आहे तर आपण एसटी कामगारांची समजूत काढणार का? नाही, एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे विलिनीकरण होत नाही हे आमच्या दृष्टीने फार दुर्दैवी बाब आहे, परंतु हे विलिनीकरण किती चुकीच्या पद्धतीनं रेटलं गेलं याच्यावरती खऱ्या अर्थानं चर्चा होणं अपेक्षित आहे. जो त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आला त्या समितीच्या अहवालामध्ये जे पहिल्यापासून आम्ही भूमिका मांडत होतो की द रोड ट्रान्सपोर्ट ऍक्ट 1950 नुसार
या महामंडळाची स्थापना झाली आहे आणि त्यात जर बदल करायचा असेल, आम्हाला राज्य सरकारचे कर्मचारी व्हायचे असेल, तर त्यात अमेंडमेंट होण्याची फार गरज आहे. परंतु वकील साहेबांनी रेटलं काय तर त्रिसदस्यीय समितीची मागणी केली, हायपॉवर कमिटीची मागणी केली. त्या हायपॉवर कमिटीने निगेटिव्ह अहवाल दिलाच दिला, परंतु 35% खासगीकरणाचं भूत आमच्या बोकंडे आणून ठेवलंय. म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी आता परिस्थिती आमच्यावर येते की काय, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता युद्ध संपल्यानंतर ह्या जखमींना कसं कसं करायचं, या खरं विवंचनेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. हजारो जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, हजारो जण आज म्हणजे कसं कसं भागवतात त्यांची त्यांना माहिती आहे. तेव्हा हीच भूमिका आम्ही सांगत होतो की विलिनीकरण झालं पाहिजे, परंतु विलिनीकरणाची पद्धत काय हे आम्ही सर्वांना सांगितलं, परंतु ते ऐकलं गेलं नाही. विलिनीकरण योग्य पद्धतीने न चालल्यामुळं आज हा दिवस आम्हाला बघावा लागतोय. तरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं आपल्या पंखात घेतलं पाहिजे. हे काही कर्मचारी वेगळे नाही आहेत, तेव्हा एसटी बस चालूच झाली पाहिजे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार एवढा पगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या कारवाया दूर झाल्या पाहिजेत. या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत आणि तशा पद्धतीने प्रयत्न करतोय. पण मग आता पुढे काय? पुढे आता हेच आहे, त्रिसदस्य समितीचा अहवाल. आता न्यायाची लढाई न्यायालयात, माननीय उच्च न्यायालय त्याच्यावरती काय निर्णय घेत आहे त्याच्यावरती भाष्य आताच करणं काही योग्य नाही. परंतु हे मात्र सिद्ध झालं त्या त्रिसदस्य समितीच्या अहवालावरून की तुमची पद्धत चुकलेली आहे. जर अहवाल संपूर्णपणे वाचला तर चुकीच्या पद्धतीनं हे विलिनीकरण केलं याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. तेव्हा न्यायाची लढाई न्यायालयावरती मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आता परतायला पाहिजे, परंतु राज्य सरकारनंही त्यांना जवळ घेतलं पाहिजे किंवा राज्य सरकारने त्यांचे गुन्हे माफ केले पाहिजेत आणि त्यांना राज्य शासनाएवढं वेतन द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. तुम्ही म्हणाल की चुकीच्या पद्धतीने या अहवालात काही गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आल्या, त्या गोष्टी नेमक्या काय, ते मुद्दे काय, आपण काय स्पष्ट करा. 100% तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये जे त्रिसदस्यीय समितीने जे म्हणणं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये या महामंडळामध्ये बदल करायची पद्धत हे द रोड ट्रान्सपोर्ट ऍक्ट 1950 कलम 39 नुसार रद्द करता येते. म्हणजे हायकोर्टाकडे त्रिसदस्यीय हायपॉवर कमिटीची मागणी करणं हे अत्यंत चूक होतं, त्यामुळे 12 आठवड्याची मेक बसली आणि बसली तर बसली त्या उलट एसटीला सुधारणा करण्यासाठी काय करावं लागेल तर 35% खासगी गाड्या आणाव्यात अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं किंबहुना आज खरं तर कायदेमंडळामध्ये तो अहवाल आहे आज म्हणजे कॅबिनेटमध्ये गेलं आणि त्या विधिमंडळामध्ये सुद्धा गेलं. आता विधिमंडळामध्ये जर एकदा त्याला मान्यता मिळाली तर त्याचा कायदा होतो आणि म्हणून कायमस्वरूपी तो रस्ता बंद होतोय की काय आणि खासगीकरणाचं भूत आमच्या मानगुटीवर बसतंय की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून हा लढा चुकीच्या पद्धतीने झाला याच्यावरती माझं ठाम मत आहे. मग या अहवालाच्या विरोधात आपण न्यायालयीन दाद मागणार आहात? आता कसं आहे की पक्षकार कोण आहेत तर ते सदावर्ते साहेब आहेत. त्यांनी अजूनही त्यांचं असंच म्हणणं आहे, कालपर्यंत ते म्हणतात की डंकेची चोट पे विलिनीकरण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की माणसांना फार वेळ वेळ नाही बनवता येत आणि थोड्या वेळासाठी टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे, जयजयकार करण्यासाठी लोकांना तुम्ही खोटं बोलू शकता, पण आज परिस्थिती 4 महिने झालं लोकांच्या घरात अन्न पाणी नाही, लोक हमाली करतायत, बांधावरती आमच्या पोरी कामाला खुरपायला जात आहेत. ही परिस्थिती समजणार आहे की नाही समजणार? आणि मग लोकांच्या आत्महत्या वाढतात, ज्याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून त्या गोष्टीवरती लोकांना फार चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्यांना एक आधार दिला पाहिजे, मानसिक आधार दिला पाहिजे आणि आर्थिक आधार पण देणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं मीडियाने, कामगार संघटनांनी आणि प्रशासनाने, शासनाने सगळ्यांनी मिळून हे एकत्रितरित्या काम करून पुढच्या आत्महत्या थांबवणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद संदीप शिंदेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. तुर्तास आत्ता क्षणाला राज्यातल्या सगळ्याच एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यूज 18 लोकमत ही बातमी पुढे आणते आणि ही बातमी अशी आहे की त्रिसदस्यीय समितीने एसटी कामगारांच्या मागण्यांना घेऊन जो अहवाल मांडलेला होता राज्य सरकारपुढे न्यायालयापुढे, त्या अहवालावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आलंय. म्हणजेच एसटी महामंडळाचं विलिनीकरण हे राज्य सरकारमध्ये होऊ शकत नाही असं यामध्ये म्हणावं लागेल. पण तुर्तास तरी बघूयात की दुपारी परिवहन मंत्री सभागृहात याबद्दल काय निवेदन करतात. आणि पुढे बघूयात की राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाईवरून सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रातील सरकार यंत्रणा वापरून विरोधी पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. केंद्रीय यंत्रणा स्वायत्त राहिल्या नाही, केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे सिलेक्टिव्ह आहेत. भाजपसोबत राहिलो तर आपण क्लीन असतो आणि जर विरोधात राहिलो तर आपण डर्टी असतो असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. सातत्याने केंद्र सरकार
दडपशाहीचं जे सरकार आहे ते केंद्राच्या यंत्रणा वापरून विरोधी पक्षाला त्रास देण्याचं आणि दडपशाही करण्याचा एक केबीळ वाणा आणखीन एक प्रयत्न आहे. बरोबर काहीतरी अशा खोट्या नव्हत्या गोष्टी प्लांट करायच्या. आणि आजकाल महाराष्ट्रात एक नवीन फॅड निघालं आहे. आजकाल ते कागद दाखवत नाहीत, त्या काय दाखवतात, पेन ड्राईव्ह. आता हे किती हास्यास्पद आहे. सरकार पाडण्याचा संबंध येतोच कुठे एकतर. आणि मला असं वाटतं, मी माननीय आदरणीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की 24 नंतरच ते त्यांचं सरकार येईल असं ते स्वतःच म्हणत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं सरकारचा काही संबंध. आपण पाहिलं सुप्रिया सुळेंनी मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या सगळ्या घडामोडीनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी